4 ऑगस्टपासून कराडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र ह्याला यशस्वी मात करण्यासाठी महसूल बरोबर पोलीस यंत्रणासुद्धा पूर्णपणे कार्यरत आहे. विशेष म्हणजे कौतुक करायला लागेल ह्या पोलीस यंत्रणेचं. अहोरात्रपणे गेले 110 तास सर्व कर्मचारी आणि अधिकारी स्वतः पावसात राहून काम करतात. आपल्यासोबत आहेत DYSP नवनाथ ढवळे साहेब. साहेब, खरोखर अभिनंदनीय काम. आता काय परिस्थिती, यंत्रणा कशी कामाला लागली? सध्या आपण बघत आहे की मागील 8 ते 10 दिवसापासून कराड तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे. त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं अतिशय चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे. आपण बघत आहात की मागील 3 ते 4 दिवसापासून आमचे पूर्ण जे कराड शहरामधील जे महत्त्वाचे पूल आहेत, कराड तालुक्यामधील जे महत्त्वाचे पूल आहेत, ते सर्व बंद करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण फिक्स पॉईंट ठेवलेले आहेत. त्यासोबतच जे काही पेट्रोलिंग ठेवण्यात आलेले आहे. फक्त आपल्या चॅनेलच्या माध्यमातून माझी सर्व कराडमधील नागरिकांना विनंती आहे की आपण जे काही पूर पाहण्यासाठी येत आहात ती गर्दी करू नये. त्यामुळं ज्या ठिकाणी जे नागरिक अडकलेले आहे त्यांना बाहेर काढण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळं आपण उगाचच जे पुलाचं किंवा पूर आहे त्या ठिकाणी बघण्यासाठी गर्दी करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं. आणि बऱ्याच वेळा असं सोशल मीडियावरती काही अफवा पसरवल्या जात आहे, तर त्याची आपण खात्री करूनच एखादा मेसेज फॉरवर्ड करावा किंवा आमच्या पोलीस प्रशासनाचा आपण कंट्रोल रूमचा जो नंबर दिलेला आहे त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधावा. साहेब, पावसासुद्धा जोर वाढलेला दिसतोय. मात्र किती पोलीस यंत्रणा सध्या आता तुमची कार्यरत आहे आणि त्यांच्या जेवणाची आणि जी नोसोय कशी केली जाते याचा महत्त्वाचा विषय आहे. सध्या पूर्ण कराड तालुक्यामध्ये साधारणतः पूर्ण हे 4 पोलीस स्टेशनचे जे काही सर्व 15 ते 20 अधिकारी आणि जवळजवळ 300 ते 400 आमचे पोलीस कर्मचारी हा एकूण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्यासोबतच अतिरिक्त कुमकसुद्धा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील सर यांनी काल स्वतः या ठिकाणी पाहणी केली आणि तेसुद्धा अतिरिक्त कुमक ते आज सकाळी आमच्यापर्यंत आता पोहोचलेले आहे. आम्ही अतिरिक्त बंदोबस्तसुद्धा त्या ठिकाणी लावून घेतलेला आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही फूड पॅकेटची व्यवस्था केलेली आहे. कारण पाऊस असल्यामुळं त्यांना आपला जो पॉईंट आहे तो सोडता येत नाही, त्यामुळे ते जागेवरतीच त्यांना आम्ही फूड पॅकेटची व्यवस्था केलेली आहे. नक्कीच हे श्रोते DYSP नवनाथ ढवळे यांनी सांगितल्याप्रमाणे कराड शहर असेल, तालुके असेल, पूर्णपणे सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि या कार्यरत केलेले आहे. याचबरोबर अतिरिक्त पोलिसांचा काही बंदोबस्तसुद्धा मागवण्यात आलेल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. मात्र माझं एक कराडकरांना, कराड तालुक्यातील आणि भागातील नागरिकांना एक आव्हान आहे यशवंतनगरीच्या वतीनं. जे कोणी आपल्या महसूलचे कर्मचारी आहेत, जे कोणी पोलीस कर्मचारी आहेत, जे रात्रंदिवस आपल्या सर्वांचे पूरग्रस्तांची मदतीला धावून येत आहेत, त्यांच्या जेवणाची, नाश्त्याची, चहाची सोय सामाजिक संस्थेनी आणि नागरिकांनीसुद्धा करावी, एक माणुसकी म्हणून, एक आपला माणूस म्हणून करावी असं एक यशवंतनगरीच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो आहे. कॅमेरा पर्सन सागर दंडावतेसह विकास भोसले, कराड.